हॅलो एव्हरी वन वेलकम यू ऑल इन हर्षदास न्यूट्रीवेल्ट डायट क्लिनिक आज आपण चिया सीड्स आणि सब्जा सीड्स याबद्दल बोलणार आहोत तर काय आहे सब्जा सीड्स आणि काय आहे चिया सीड्स हे दोन्ही सेम आहे की डिफरंट आहे हे आज आपण सगळं बघणार आहोत बऱ्याच जणांना क्वेश्चन बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की चिया सीड्स आणि सब्जा सीड्स हे नक्की आहे तरी काय आणि दोघांमध्ये काय फरक आहे किंवा दोन्ही सेम आहेत का असे बरेच क्वेश्चन मला अनेक जणांनी विचारलेले आहेत तर यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे चिया सीड्सचं मेन ओरिजिन हे मॅक्सिको आहे मॅक्सिकोमध्ये ते बनतं आणि त्यानंतर आपल्याला इंडियामध्ये ते अवेलेबल होतं तर बेझिल सीड्स म्हणजे सब्जा सीड्स हे मेन ओरिजिन इंडियात इंडियातच आहे आणि आपल्याला ते इझिली लोकल मार्केटमध्ये अवेलेबल देखील होतं पण त्याचे हेल्थ बेनिफिट्स काय आहे आणि पण त्याचे हेल्थ बेनिफिट्स काय आहे आणि न्यूट्रिशन वाईज दोघांमध्ये काय डिफरंट आहे ॲपेरन्स कसं आहे हे सगळं आज आपण बघणार आहोत बऱ्याच जणांना याबद्दल कन्फ्युजन आहे त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे तर आपण बघूया ॲपेरन्स वाईज तुम्ही बघू शकतात चिया सीड्स आणि सब्जा सीड्स दोघांमध्ये काय फरक आहे तो ॲपेरन्स वाईज जेव्हा आपण बघतो तेव्हा चिया सीड्स या ब्लॅक ब्राऊन व्हाईट अशा मिक्सर कलरमध्ये दिसतात आणि सब्जा सीड्स या युनिफॉर्मली ब्लॅक कलरमध्ये दिसतात तर त्यांच्या कलरवरनंच आपल्याला डिफरन्स कळतो की दोघांमध्ये काय फरक आहे त्यामुळे मार्केटमधनं जेव्हा चिया सीड्स आपण जेव्हा घेतो तर तेव्हा हे नक्कीच बघून घ्यायचं आहे की त्याचा कलर कसा आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला दोघांमधला डिफरन्स कळेल शेप वाइज चिया सीड्स हे ओव्हल शेपमध्ये असतात आणि बेजिल सीड्स हे ब्लॅक टीळ सारखे स्लाइटली दिसतात आता आपण दोन मध्ये चिया सीड्स आणि सब्जा सीड्स घेऊयात आणि त्यामध्ये वॉटर ॲड करूया त्यानंतर आपण बघूया की त्याचं स्वॅलोईंग प्रोसेस कशी आहे आणि तो स्वॅलोप किती टायमामध्ये होतो आणि किती साधारण किती वेळानंतर तो स्वॅलोप होतो दोन बाऊलमध्ये वन टेबल स्पून सब्जा सीड्स आणि चिया सीड्स घेतलेले आहेत यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात काही सेकंदामध्येच सब्जा सीड्स या स्वॅलो झालेल्या आहेत चिया सीड्स या हळूहळू स्वॅलो होत आहे त्यांना सॅ चिया सीड्सला स्वॅलोप होण्यासाठी जरा टाईम लागतो ॲज कम्पेअर्ड टू सब्जा सीड्स साधारण टेन टू ट्वेंटी मिनिट्समध्ये त्या देखील पूर्ण स्वालोप होतील सब्जा सीड्स ऍब्झ मोर वॉटर ॲज कम्पेअर्ड टू चिया सीड्स आफ्टर सोकिंग तुम्ही डिफरन्स बघू शकता सब्जा सीड्स आणि चिया सीड्स मध्ये सब्जा सीड्स या जास्त स्वॅलप झाल्या आहे ॲज कम्पेअर टू चिया सीड्स आणि सब्जा सीड्स या व्हाईट अशा दिसत आहेत एक छोटासा डॉट्स दिसतो आहे आणि बाकी त्या व्हाईट अशा दिसत आहेत त्यानंतर चिया सीड्स ज्या आहेत त्या वॉटरी अशा दिसत आहे आणि ब्लॅक डॉट जो आहे तो त्याचा दिसतो आहे सब्जा सीड्सने जास्त पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे ॲज कम्पेअर टू चिया सीड्स हा मेन डिफरन्स दोघांमध्ये आहे आणि I... सब्जा सीड्स या काही सेकंदामध्येच स्वॅलोप होता ॲज कम्पेअर्ड टू चिया सीड्स तर साठी हा मेन ॲपिअरन्स वाईज डिफरन्स दोघांमध्ये आहे ॲपिअरन्स वाईज आपण बघितलेलं आहे तर सर्वात मेन इम्पॉर्टंट न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे या दोन्ही प्रोडक्टची ते आपण बघूयात आणि त्याचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत ते देखील आपण बघूयात चिया सीड्सला सुपरफूड असं देखील म्हटलं जातं कारण त्याच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी हेल्थ बेनिफिशलमुळे तर त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ही अतिशय जास्त आणि चांगली आहे त्यामुळे मॅक्सिकोमधून अनेक कंट्रीमध्ये चिया सीड्सचं इम्पॉर्टंट लोकांना माहिती झालेलं आहे आणि त्यामुळे त्याची डिमांड आहे ती इतर कंट्रीमध्ये देखील वाढलेली आहे तर आपण न्यूट्रिशन वाईज बघूया की चिया सीड्स आणि सब्जा सीड्स ह्या दोघांमध्ये काय फरक आहे कॅलरी वाईज जर बघायला गेलं तर दोघांमध्ये सेम कॅलरीज आहे आपण जे वन टेबल स्पून Uh, सब्जा सीड्स आणि चिया सीड्स सो केलेले आहे त्यानुसारच त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काय आहे ते मी सांगणार आहे वन टेबल स्पून चिया सीड्स आणि सब्जा सीड्स आपण जर खाल्ल्यात तर त्यामधून आपल्याला सिक्स्टी किलो कॅलरीज मिळतात चिया सीड्स आणि सब्जा सीड्स दोन्ही कॅलरी वाईज सेम आहे कार्बोहायड्रेट हे, हे चिया सीड्समध्ये कमी आहे ॲज कम्पेर्ड टू सब्जा सीड्स Uh, सब्जा सीड्समध्ये फायबर कंटेंट जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू चिया सीड बट uh, चिया सीड्स आणि सब्जा सीड्स हे दोन्ही तुम्ही डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतात फायबर कंटेंट दोघांमध्येही जास्त प्रमाणात आहे फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे वेगवेगळ्या आजारांमध्ये आपण चिया सीड्स आणि सब्जा सीड्स हे दोन्ही खाऊ शकतो फायबरमुळे वेट लॉस होण्यासाठी देखील मदत होते त्यानंतर ब्लड ग्लुकोज लेवल त्यानंतर कोलेस्ट्रॉल हार्ट रिलेटेड जे काही आजार आहेत ते देखील कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते जर तुम्हाला प्रोटीन रिच डाएट घ्यायचं असेल तर सीड्स तुम्ही नक्कीच तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग चियासिड्समध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे अतिशय जास्त प्रमाणात आहे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे आपल्या ब्रेन फंक्शनिंगसाठी त्यानंतर हार्ट फंक्शनिंगसाठी डिप्रेशन कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे ज्यांना ओमेगा थ्री फॅटी ॲसिड डेफिशियन्सी असेल किंवा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड ज्यांच्या शरीरात कमी असेल त्यांनी नक्की डेली सीड्स आपल्या डायटमध्ये इन्क्लूड करायचे आहेत ज्याप्रमाणे फ्लॅक्सिड्समध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात त्याप्रमाणे चिॲसिड्समध्ये देखील अतिशय चांगल्या प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे त्यामुळे ओमेगा थ्री फॅटी ॲसिडसाठी सीड्स नक्कीच तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतात त्यानंतर कॅल्शियम आयन हे देखील चियासिड्समध्ये आहे सब्जासिड्समध्ये देखील कॅल्शियम आयन आहे सब्जासिड्समध्ये कॅल्शियम आयन जास्त आहे ॲज कम्पेअर टू चिॲ सिड्स तर त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे ती मी इथे दिलेली आहे टेस्ट बाई चिया सीड्स हे टेस्टलेस टेस्ट आहे म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची टेस्ट नाही आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही फूडमध्ये इझिली चिया सीड्स ॲड करू शकतात सॅलड ड्रेसिंगमध्ये देखील तुम्ही ॲड करू शकतात किंवा फालुदा मिल्कशेक यामध्ये देखील तुम्ही ॲड करू शकता किंवा पॅनकेक्स जे असतात त्यामध्ये ॲज अ टॉपिंग म्हणून देखील तुम्ही यूज करू शकतात त्यानंतर सब्जा सीड्स हे फक्त सोप करूनच तुम्ही डायटमध्ये यूज करू शकतात आणि त्याला स्लाईटली स्वीटन अशी टेस्ट असते पण त्याची ट्वे टेस्ट पण त्याची टेस्ट आहे ती अतिशय माइल्ड असते त्यामुळे ते देखील तुम्ही स्मूदी फालुदा यामध्ये ॲड करू शकतात किंवा ॲज लेमन वॉटरमध्ये सब्जा सीड्स ॲड करून तुम्ही समर सीझनमध्ये घेऊ शकतात ते ॲज अ कूलंट एजंट म्हणून अतिशय बेनिफिशियल असेल त्यानंतर त्याचे हेल्थ बेनिफिट्स अतिशय चांगले आहेत हेअर आणि स्किनसाठी चिया सीड्स हे अतिशय बेनिफिशियल आहे ज्यांना हेअरफॉल होत असेल किंवा स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी चिया सीड्स नक्कीच आपल्या डाएटमध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर इतर सगळ्या आजारांमध्ये तुम्ही नक्कीच चिया सीड्स घेऊ शकता जे ज्या प्रेग्नंट लेडीज असतील त्यांनी देखील कमी प्रमाणात चिया सीड्स आपल्या डाएटमध्ये ॲड करू शकतात चिया सीड्स आणि सब्जा सीड्स डाएटमध्ये ॲड करताना आधी क्वांटिटी अतिशय दोन ते तीन ग्रॅमपासनं स्टार्ट करा त्यानंतर ग्रॅज्युअली तुम्ही त्याची क्वांटिटी वाढू शकता चिया सीड्स आणि सब्जा सीड्सपासून कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत एनिथिंग एक्सेस गेट हार्म म्हणून वन टेबलस्पून टू वन अँड हाफ टेबल स्पून चिया सीड्स किंवा सब्जा सीड्स डायटमध्ये पर डे इन्क्लूड करायचं आहे त्यापेक्षा जास्त त्याचा इंटेक करायचा नाही आहे चिया सीड्स आणि सब्जा सीड यामधला डिफरन्स नक्कीच तुम्हाला कळाला असेल आणि तुमचं जे कन्फ्युजन असेल चिया सीड्स आणि सब्जा सीड्सबद्दलचं ते नक्कीच क्लिअर झालेलं असेल असं मला वाटतं माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझे डायट रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवा आणि माझ्या नवीन नवीन डायट रिलेटेड इन्फॉर्मेशनसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू